आज आपण दिवाळीसाठी क्रिस्पी, खुसखुशीत, कमी तेलकट आणि तोंडात विरघळणारी अशा पद्धतीची पोह्याची चकली बनवणार आहोत. त्यासाठी एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली. हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं. कधीकधी आपल्याला दिवाळीसाठी फराळाला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही, अशा वेळेला ही चकली खूप झटपट बनते, कमी साहित्यात बनते आणि खूप हलकी बनते, जास्ती ऑइली बनत नाही आणि खायला पण तोंडात टाकले की विरघळते. अशा पद्धतीची ही कमी झटपट होणारी चकली यावर्षीच्या दिवाळीला नक्की करून बघा. पोहे आणि फुटाण्याच्या डाळीची पीठ आपण चाळून घेतलं. शिल्लक काही बारीक असेल तर ते आपण भाजीसाठी वापरू शकतो. एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं, ते पण व्यवस्थित चाळून घ्यायचं. आपण जे चकलीसाठी साहित्य घेत आहोत हे आपल्या घरामध्ये असतंच, त्यामुळं आपण कधीही आपल्याला वाटेल तेव्हा अशा पद्धतीची चकली करू शकतो. तसेच ही चकली करताना थोडी काळजी पण घ्यावी लागते, कारण जर पीठ पातळ झालं तर चकलीचा काटा व्यवस्थित येत नाही आणि चकली थंड झाल्यानंतर मऊ पडते, आणि जर घट्ट झाली तर घट्ट पीठ झालं तर चकलीचे तुकडे पडतात. त्यामुळं पाणी घेताना व्यवस्थित काळजीपूर्वक पाणी घ्यायचं. एवढे आपण जे साहित्य घेतले त्याच्यासाठी एक दोन वाट्या पाणी आपल्याला पुरेसं होतं. आपण दोन चमचे तिखट, एक चमचा तीळ, दोन चमचे मीठ, चिमूटभर हिंग, ओवा, हळद, हे सर्व साहित्य, आपण धने जिरे पावडर, हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं पीठ तयार करून घेतलं होतं ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित पाहिजे. पाणी कमी पडलं तर थोडंसं वरणं घालता येतं, पण जास्ती झालं तर परत पिठाचं आपलं सगळं कॉम्बिनेशन बिघडतं, त्यामुळं पाणी घालताना जपून घालायचं. आता हे आपले पीठ व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर त्याला एक वाफ द्यायची आणि थंड झाल्यानंतर सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळताना जर आपल्याला असं वाटलं की गोळा जास्ती घट्ट झाला आहे तर आपण थोडं पाणी गरम करून साईडला ठेवायचं आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. कारण जर पातळ पीठ झालं तर चकली नंतर मऊ पडते, त्यामुळं खूप काळजीपूर्वक आपल्याला चकलीच्या पिठामध्ये पाणी घालणं गरजेचं आहे. चेक करून घ्यायचं व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे का, आणि थोडंसं टेस्ट पण करून बघायची तिखट मीठ आपण टाकलेलं व्यवस्थित आहे का. आता एका वाटीने सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं गरम असतानाच, आणि त्याचे असे गोळे तयार करून ठेवायचे. एकदम थंड झाल्यावर मळायचं नाहीतर ते त्या पिठाला बँडिंग व्यवस्थित येत नाही. सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि आपली पीठ आणि चकलीचा सोऱ्या तयार आहे चकल्या करण्यासाठी. तेल पण तापायला आपण ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं असल्यानंतरच चकली टाकायची आहे तेलामध्ये, नाहीतर चकल्या तेलकट होतात. त्यामुळं तेलाचं टेम्परेचर चेक करून पहिली चकली आपण तेलामध्ये सोडणार आहोत. प्रथम चकल्या सगळ्या तयार करून घ्यायच्या. चकल्यांना काटा व्यवस्थित आलेला आहे. पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर चकलीचा काटा खूप छान येतो. आता गरम तेलामध्ये चकल्या सोडायच्या. तेल प्रथम एकदम गरम करून घ्यायचं, नंतर मात्र गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर चकल्या तळायच्या. म्हणजे चकल्या पोटामध्ये व्यवस्थित तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत आणि गार झाल्यानंतर पण कुरकुरीत राहतात, मऊ पडत नाहीत. आपण जे चकलीसाठी पिठांचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या चकल्या तर करता करताच संपून जातात, पण जर शिल्लक राहिल्या तर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे मऊ पडणार नाहीत.
यावर्षीची दिवाळी तुम्हाला सर्वांना आनंददायी, मंगलमयी, आरोग्यदायी जाओ. आणि माझी जी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.